नमस्कार, दीपालीस किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण लहानपणी जी शाळेत मिळायची ना, अगदी चटपटे, कुरकुरीत आणि क्रिस्पी असे समोसे बनवणार आहे. ती शाळेची मज्जा आज आपण ते कुरकुरीत कसे बनवायचे ते पाहणार आहोत. किती छान हे बनवून मी घेतलेलं आहे आणि तो मसाला भरभरून घेतलेला आहे. अगदी बाहेर जसं मिळतो तशीच ही कुरकुरीत झालेलं आहे, अगदी चटपटीत. जिभेला असं चटकदार मिळालं ना तर भन्नाटच. लहान मुलांना द्या, मोठ्यांना दिलं तर अगदीच आवडेल. आणि आपण शाळेत खात होतो ते तर वेगळीच मज्जा होती. त्याची रेसिपी जर मला तेव्हा माहीत असती ना तर मी माझ्या आईलाच करून मागितली असते. पण ही रेसिपी मला आत्ता माहीत झाली आणि मी ही तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि माझ्या मुलीला इतकी आवडली की भन्नाटच, आणि मला पण खूप आवडली. नक्की ट्राय करून बघा. अगदी चटपटीत, खुसखुशीत आणि क्रंची होतात आणि चवीला तर एकदम खूपच सुंदर. चला तर मग कृतीला सुरुवात करू. इथे एक वाटी रवा घेतलेला आहे. पाऊण चम्मच मी इथे मीठ टाकून घेतलं आहे. कळकळीत मोहन टाकलं आहे. मोहनाने काय होतो की आपला पदार्थ कुसकर आणि खुसखुशीत होतो, त्यामुळे आपल्याला हे एकदम तापवलेलं मोहन घालून घ्यायचं आहे. सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मी इथे गरम थोडं कोमट पाणी घेतलं आहे. थोडं टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं. इथे सर्व मी मिक्स करून घेत आहे. गरम असल्यामुळे मी चमच्याच्या सहाय्याने केलेलं आहे. नंतर थोडं थंड झाल्यानंतर हाताच्या सहाय्याने मी हे छान मळून घेतलं आहे. छान आपलं हे डो मळून घ्यायचं आहे. घट्टसर असा डो मळून घ्यायचा आहे. सुरुवातीला हे जर सैल वाटत असेल थोडं थोडासा रवा ॲडजस्ट करू शकता, पण काही हरकत नाही. हे 10 मिनटं किंवा 15 मिनटं रेस्ट ठेवलं तर हे छान घट्टसर होते. आपला चटकदार मसाला बनवून घेणार आहोत. अर्धा चम्मच मी इथे लाल तिखट घेतला आहे. अर्धा चम्मच मी मीठ घेतलं आहे. पाऊण चम्मच मी इथे चाट मसाला घेतला आहे. अर्धा चम्मच मी जिरे पावडर घेतला आहे. आणि अर्धा चम्मच मी इथे पावडर शुगर घेतली आहे, म्हणजे पिठी साखर घेतली आहे. तुम्ही इथे लाल तिखटऐवजी काश्मीरी लाल तिखट घेतल्यामुळे रंगही सुंदर येतो आणि ते जास्त तिखट नसल्यामुळे छान चटपटीत लागतात आपला. पण माझ्याकडे हे ॲव्हेलेबल नव्हतं म्हणून मी लाल तिखट घेतलं आहे. 10 मिनटं झाल्यानंतर मी त्यात डोमधला एक गोळा घेतला आहे. छान घट्टसं झालं होतं. त्या थोडंसं आपल्याला त्याला मळून घ्यायचं पोळीपाटावर आणि पातळसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे. पोळी पातळ लाटल्यामुळे काय होतं की आपले समोसे छान टम्म फुगले जातात आणि कुरकुरीत तर होतातच. त्यामुळे हे इथे काळजी घ्यायची की पोळी ही पातळ लाटून घ्यायची आणि अशा उभ्या अशा पट्ट्या धुवून द्यायच्या आहे. आणि ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे त्या पद्धतीने आपल्याला हे ट्रायंगल करून घ्यायचं आहे. सर्व पट्ट्या मी कापून घेतल्या. पट्ट्या कापल्यानंतर मी त्याला अशा पद्धतीने बघा काप करून घेत आहे. ट्रायंगलचा आपल्याला असा शेप धुवून द्यायचा आहे. सर्वच मी असे करून घेतलं आहे. आता इकडे तेल तापलं होतं आपलं छान. तेल तापून घ्यायचं आहे कळकळीत. नंतर गॅसचा फ्लेम आपल्याला लो ठेवायचा आहे. त्यामध्ये ट्रायंगल टाकून घ्यायचे आहे आणि छान आपले ट्रायंगल वर येतात. छान असे टंब फुगले जातात आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत दोन्ही साईडला आपल्याला तळून घ्यायचे आहे. जर आप तुम्हाला खूपच कुरकुरीत हवं असेल तर तुम्ही डार्क गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळू शकता. पण या पद्धतीने तळले तरी हरकत नाही, छान क्रिस्पीस होतात. मी सर्वच हे तळून घेतलं आहे आणि सुरुवातीला दाखवलं त्याच्यावर ते मसाला कसा भरभरून घ्यायचा आहे, त्या पद्धतीने भरभरून घ्यायचा आहे आणि खायला घ्यायचा आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय.